रोख रक्कम आणि मोबाईल फोनची घरात शिरून चोरी करणाऱ्या चोरट्याला दापोली पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच मुद्देमालासह ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या वळल्यात. दापोली पोलिसांचे या कारभाराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दापोली शहरातील खोंडा या ठिकाणी 16 मे रोजी दुपारी 3 वाजता घडली. खोंडातील रुक्साना उलडे यांच्या राहत्या घरात कोणीही नसताना सुनील मोरे या इसमाने त्यांच्या घराच्या गॅलरीतून प्रवेश करत घरातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट आणि 2000 रुपये रोख रकमेची चोरी केली. घटना घडल्यानंतर दापोली पोलीस ठाण्यात कळताच दापोली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अभिजित पवार, राजेंद्र नलावडे, विकास पवार, मिथुन मस्कर, विजेंद्र सातर्डेकर, सूरज मोरे यांनी या चोरीचा तपास करण्यासाठी विशेष प्रयत्न करून चोरट्याच्या अवघ्या काही तासातच मुसक्या वळल्यात.